2020 में सरकारी मेडिकल कॉलेज में ठेका प्रणाली पर नियुक्त हुए प्रदीप खड़से नामक सफाई कामगार की 6 महीने पूर्व बकाया वेतन नहीं मिलने के कारण उपजे तनाव के चलते ब्रेन हेमरेज से मौत हो गई थी। प्रदीप की पत्नी वर्षा खड़से को उनके स्थान पर ठेका सफाई कामगार के रूप में नौकरी में शामिल किया गया। वे दीरा आंदोलनकर्ताओं के साथ बीते 10 महीने से अपने बकाया वेतन के लिए संघर्षरत थी। इसी बीच कोरोना ग्रस्त होने पर उन्हें रामनगर के मेडिकल कॉलेज में उपचार के लिए भर्ती कराया गया, लेकिन गुरुवार 27 मई की देर रात कोरोना के चलते उनकी मौत हो गई। माता पिता की मौत से खड़से परिवार के बच्चे अनाथ हो गए हैं, जबकि डेरा आंदोलनकर्ताओं के बीते 110 दिनों से जारी आंदोलन की ओर से सरकार और प्रशासन द्वारा अनदेखी किए जाने से काफी रोष भी पनप रहा है। यहां जारी प्रेस विज्ञप्ति में डेरा आंदोलनकर्ताओं ने बताया कि खड़से दंपत्ति की मौत के कारण उनके दोनों बच्चे अनाथ हो गए, लेकिन सरकार की ओर से अब तक आंदोलनकर्ताओं को बकाया वेतन देने की मांग पर दखल नहीं दिया जा रहा है। बकाया वेतन नहीं मिलने के कारण 500 आंदोलनकर्ता मानसिक रूप से परेशान हैं। बीते अगस्त 2020 में आंदोलनकर्ता संगीता पाटिल और पति के निधन होने से उनका इकलौता पुत्र भी इसी तरह अनाथ हुआ था। अब खड़से दंपत्ति की मौत के बाद उनके बच्चे भी अनाथ हो चुके हैं, लेकिन सरकार को डेरा आंदोलनकर्ताओं के बीते 110 दिनों से जारी आंदोलन पर दखल देने की फुर्सत नहीं है। एक दुखाची अशी बातमी आहे की आम्ही सरकारी दवाखान्याचे कर्मचारी असून आमचा 5 महिन्यापासूनचा पगार थकित पगार होता आणि त्या थकित पगारामध्ये प्रदीप खड़से त्यांचं पण तेव्हा निधन झाला। आज 10 महिने झाले, त्यांची पत्नी पण आमच्या सोबत काम करत होती, तिचा पण काल दुखत निधन झाला। म्हणजे सरकार असं का झोपत आहे बा की आमचं फक्त मरण पाहत आहे, मरणाची वाट पाहत आहे, का काळजी करत नाही? तर दलित समाजाच्या महिला बसून आहेत, एवढं सगळं कोरोनाच्या काळामध्ये घडत आहे, लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहेत, अनाथ होत आहेत। आता एक अजून खडसे परिवाराचे घरचे पोरं अनाथ झाले, म्हणजे काय करावा? आता तरी सरकारला जाग यावा, येऊन म्हणजे काहीतरी त्याचं तोडगं काढावा, नाहीतर आता आम्ही त्यांना असं वाटत असेल की आम्ही शांत बसून आहो इथं, पण आमच्या शांततेकडे जाऊ नका। जर आम्ही ठाणलं तर सरकार सुद्धा खाली पाडू शकतो, एवढी ताकद ठेवतो आम्ही। कारण आम्ही कोणाचा हक्काचा पैसा नाही मागत, आम्ही जे केलेलं घाम गाडलं ते पैसा मागत, आमचा थकित पगार द्यावं आणि आम्हाला सगळ्यांना कामावर रुजू करावं। असे जसे जीव जाणार तर आम्ही आता ते सहन करणार नाही। उद्या चला कोणी पण अजून पोळक नको हो म्हणून आम्ही आता वरचा पाऊल उचलणार आहो आणि याच्या समोर आता आमचं भांडण सरकारशी आहे, एवढंच बोलतो। 7 महिन्याच्या थकित पगारासाठी मागील 3.5 महिन्यापासून कंत्राटी कामगार आंदोलन करत आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील लोकांना अजूनपर्यंत जाग आली नाही। काल एका वर्षा खडसे नावाच्या एका महिला कामगारांचा आजाराने मृत्यू झाला। यापूर्वी याच महिला कामगाराचे पती प्रदीप खडसे यांचा एप्रिल 2020 मृत्यू झाला होता। त्याच्यापूर्वी संगीता पाटील नावाच्या कामगाराचा त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता। संगीता पाटीलचे मुलं अनाथ झाले, आता खडसेचे दोन्ही मुलांचे आई वडील दोघे गेल्यामुळे त्यांचं कुटुंबही अनाथ झालं आहे। किती बळी गेल्यानंतर हे सरकार जागं होणार आहे असा आमचा प्रश्न आहे। आणि आता आम्ही एक आमचा कामगार कॅन्सरग्रस्त झालेला आहे, त्याचं निदान कॅन्सरग्रस्त झालं म्हणून त्याचा पगार 7 महिन्याचा शिल्लक आहे। उपचारासाठी त्याला भीक मागण्याची वेळ आलेली आहे पण पगार मिळत नाही आहे। खडसे यांचा मृत्यू झाल्याच्या पूर्वीचे त्यांचे 10 महिन्यापहिलेचे 4 महिन्याचे पगार अजूनपर्यंत, म्हणजे खडसेंचा एप्रिल 2020 मृत्यू होऊन अजूनपर्यंत 1 वर्षानंतरही त्यांचा थकित पगार त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला नाही। इतका निर्दयीपणा आणि इतकं किडसवानं कृत्य जे आहे, वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्ट आणि मुजोर अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अनुसूचित जाती जमातीच्या मागासवर्गीय समाजातल्या 500 जवळपास कंत्राटी कामगारांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आमचा आरोप आहे। कामगारांचे मृत्यू नसून सरकारनं आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेले एक खून आहे। याचा बदला आम्ही सनशीर मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं घेतल्याशिवाय आणि यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या सगळ्या कामगारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी थेट
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या नियोजन भवनच्या इमारतीमध्ये घुसून आम्ही पुढच्या 2-3 दिवसांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम जनविकास सेनेतर्फे घेण्यात येणार आहे।